आपण आपल्या परमात्म्याला कधीच विसरत नसतो, कारण परमेश्वरावरील विश्वास हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. म्हणून मी फादर थॉमस याला विनंती करते की त्यांनी या स्मारकांवर आशीर्वादाची प्रार्थना करावी. प्रभू येशूने म्हटलेलं आहे, औकष्ट आणि भारंगत जनो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. येशू बोलत आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आणि इनसेंट प्रभू चरणी विसावा येत आहे. आज या ठिकाणी आपण या स्मारकाला आशीर्वाद करत आहोत. एक आदर्श युवक म्हणून आपल्या तळ्यावर इनसर सर्वांना सांगत आहे की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, येशूने म्हटलेला आहे. आणि त्या मार्गाने चालत असताना त्याने स्वर्गाची वाट स्वीकारली. येशू आपल्या सर्वांना बोलत आहे. आजच्या शुभकामना म्हटलेलंच आहे, मी जिवंत भाग स्वर्गातून जिवंत भाकर आहे, जो माझ्या विश्वास ठेवतो तरी मरणार नाही आणि मेला तरी त्याला मी तिसऱ्या दिवशी पुढे जीवन देईल. या शब्दावर आपण विश्वास ठेवून प्रभूचरणी प्रार्थना करूया. येशू तुझे शब्द म्हणजेच आमचं जीवन आहे. आणि या जीवनावरतीच आम्ही चिंतन करत आहोत की एक दिवशी इनसन सारखंच आम्ही तुझ्या चरणी उभे असणार आणि तुझा जय जयकार करणार. माझ्या प्रिय बंधूंनो, या ठिकाणी जरी एक वर्ष इनसनला झालं तरी आज इनसन या ठिकाणी तळ्यावर आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा या ठिकाणी येईल तेव्हा आठवण करून देणार आहे की आपण सर्व जण येशूकडे जाणार आहोत, येशू आपल्या नावाने करत आहोत. आणि म्हणून एक सुंदर स्मॉल स्टॅच्यू इनसनची आहे, हात जोडून की प्रार्थना करा, कारण परमेश्वर आपल्याला कधी विसरत नाही. आणि म्हणूनच हे सुंदर जे स्मारक आज उभारलेलं आहे तुम्हाने देवाला धन्यवाद देण्यासाठी की प्रत्येक जण प्रभूकडे जात आहे. हे शुक्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांवर आणि या स्मारकावरती आशीर्वाद देऊ. म्हणजेच आज आपण सर्वांना एकत्र येऊन इनोसेंटच्या आठवणींना साजरे करण्याचा जणू अवसर मिळालेला आहे, ज्याने आपल्या जगण्याने या जीवनात व समाजात विशेष असा ठसा निर्माण केला आहे. म्हणून मी आमचे बापा श्री इनास श्रीवास्तव यांना विनंती करते की त्यांनी इनोसेंट मेमोरियल सेंटरचे उद्घाटन करावे. शांततेने हात मध्ये आले.
त्यासाठी आपण प्रभू परमेश्वराकडे त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि या सेंटरचं आशीर्वाद विधी देखील पूर्ण करणार आहोत. तर पुन्हा एकदा मी फादर थॉमस यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना करण्यासाठी वरती स्टेजमध्ये यावे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, आज हे सेंटर इनोसेंटच्या नावाने उभारलेलं आहे. त्याचं पाठीमागे एकच हेतू आहे की इनोसेंट शुड रिमेंबर फॉर एव्हर इन आवर हार्ट्स. इनोसेंटचं जीवन त्याने जे आपल्यासाठी समर्पित केलेलं आहे प्रभूचरणी, त्यांची आठवणी नेहमीच राहावी. आणि हे जे सेंटर उभारलेले आहे त्याचं कारण आपल्याला लवकरच सांगण्यात येईल. मी या सेंटरवरती आशीर्वाद देत आहे आणि प्रार्थना करत आहे स्वर्गवासी इनोसेंट याच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून. इनोसंटच्या अकाली जाण्याने प्रत्येकाने धसका घेतला. त्यातच तरुण पोरं व त्यांचे आईबाप फारच बिथरले. त्या भयभीत वातावरणात आम्हाला इजा होऊ नये म्हणून आपण सर्वजण आमच्या सोबत राहिलात. आमचे नातेवाईक, विशेष करून आमचे पाप, आमचे फादर काका थॉमस डिकोस्टा, सारे कुटुंब कोसळले असताना मरिये मातेप्रमाणे दुःखरूपी वधस्तंभाला व्यंगेत घेऊन आम्हाला धीर देत होते. आमचे शेजोवासी सारा चुळणे गावच आमच्या दुःखात समृद्ध झाला होता.